खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्य सरकारचं स्ट्रक्चर उभं आहे, पूर्णपणे घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार चालवलं जात आहे, त्या सरकारवर बुलडोझर फिरवण्याची आवश्यकता आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून घटनाबाह्य आहेत, त्यांचा सरकारचा डोलारा मग त्याच्यात अजित पवार असू द्यात किंवा अन्य कोणी असू द्या, एक घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करत, त्या घटनाबाह्य सरकारच्या डोलाऱ्यावरती बुलडोझर फिरवण्याची जेसीबी फिरवण्याची गरज असताना कायदेशीरदृष्ट्या हे घटनाबाह्य सरकारचे गुंड आणि माफिया ठाणे मुंबऱ्यातील शिवसेनेच्या शाखांवर बुलडोझर फिरवतात, लाज नाही वाटत त्यांना? ज्या शाखा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केल्या, ज्या शाखांमध्ये आजही निष्ठावंत शिवसैनिक बसतो, ज्या शाखांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरेंचे तसबिरे लागलेले आहेत, आणि तुम्ही तिकडे जाऊन जम्मू काश्मीरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून जी नौटंकी करताय, आणि इकडे तुमच्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बाळासाहेब ठाकरेंच्या तसबिरे असलेल्या शाखांवर बुलडोझर फिरवता, ही माफियागिरी या महाराष्ट्राच्या मोगलाई सुरू आहे का तोडताय तुम्ही शाखा? तुमच्या हिंमत असेल समोर या. आणि हे सगळं ठाण्यातच चाललंय, बाहेर हिंमत नाही. 11 तारखेला 4 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सगळे आणि असंख्य शिवसैनिक हे मुंबऱ्यात ज्या शाखेवर बुलडोझर फिरवला लावला तिथे आम्ही जाणार आहोत, शिवसैनिकांना जनतेला भेटणार आहोत, जनतेशी संवाद साधणार आहोत या बुलडोझर घेऊन. आमच्यात बुलडोझर टाकायचा आहे, टाका बुलडोझर. किंवा काय चाललंय या गृहमंत्री, काय करतायत? हे तुमचं राज्य आहे, हे कायद्याचं राज्य आहे. बघू ना, आज तुमच्या हातात सत्ता आहे, पॉवर आहे, भले ती घटनाबाह्य असेल. माझं पोलिसांना आव्हान, तुमचा हिशोब होईल. ज्याने बुलडोझर पुरवले त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माझं आव्हान, 2024 नंतर तुमचा हिशोब केला जाईल. याला तुम्ही इशारा म्हणा किंवा धमकी म्हणा, काही म्हणू शकता.